आंदोलक मनोज पाटील यांनी सांगितले की आम्ही मराठवाड्यातले लोक त्यांना एक वर्षे एक महिना आम्ही उशिरा महाराष्ट्रामध्ये विलीन झालो आणि ते कारण काय आम्ही तेलंगणा म्हणजे आत्ताचा तेलंगणा त्यावेळेस हैदराबाद संस्थांमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला आरक्षण होतं आणि ते सगळे जुने डॉक्युमेंट दस्तऐवज बघितलं तर ते सहजपणे आम्हाला ते आरक्षण मिळू शकतं कुणबी एवढं प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे तो काय बेस आहे हे जाणून घेऊयात काय नेमकं की आत्ता ओबीसीचा तो विषय यांनी क्लिअर सांगितला तो स्पेसिफिक मराठवाड्याचा काय तेलंगणा राज्याने काय केलं आंध्र प्रदेशच्या ओबीसीची यादी जशीच्या तशी घेतली एस सी एस टी ओबीसी अशी इकडं तेलंगणा राज्यात घेतल्यामुळं आंध्र प्रदेशमध्ये मराठा ओबीसीत असल्यामुळे तेलंगणा राज्यात ओबीसीत याचा आमचं चुकलं काय आमच्या मंडळीचं की आम्ही येताना इथं विनाआट आलो महाराष्ट्र सरकारवर आम्ही विश्वास ठेवला ही आमची सर्वात मोठी चूक आमच्या पूर्वजांची झाली असं आमच्या लक्षात आलं hmm. म्हणून आम्ही ही सर्व मांडणी केली ह्या hmm. मांडणीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घेतलं की नाही यार हे तर वेगळं प्रकरण आहे hmm. आम्ही त्यांना सांगितलं मराठवाड्याचा आरक्षणाविषयी न्यायालयाशी संबंधित नाही आहे hmm. आम्हाला त्रेसष्ट वर्षानंतर तरी अधिकार द्या hmm. आणि हे अधिकार देताना आम्ही स्पष्ट मागणी केली की आमचा मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करून शैक्षणिक आणि नोकरीचा अनुच्छेद भरा हा जर निर्णय घेतला तर आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्यात तरी निकाल लागेल का बिलकुल लागेल त्याकरता मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत निर्णय घेतला हे इतिवृत्ताची कॉफी आहे आणि ही समिती निर्माण केली मुख्यमंत्र्यांनी hmm. सोळा मार्चला हाऊसमध्ये घोषणा केली एकोणतीस मेला समिती निर्माण केली आणि ह्या समितीला तेरा तीन महिन्याची मुदत दिली ती एकोणतीस ऑगस्टला संपले hmm. आमचं दुर्दैव हे आहे की या तीन महिन्यात एकही समितीने बैठक घेतली नाही मनोज त्यामुळं आंदोलन सुरू केलं दोन हजार सोळाला आंदोलन सुरू केलं आंदोलनाच्या अग्रवागी तुम्ही दोघंही होते दोघांनाही एक कॉमन प्रश्न असा आहे त्यावेळेस अत्यंत शांततामय मार्गाने आंदोलन करणं मराठा आज आक्रमक होताना दिसतो आहे तो आक्रमक होतोय का दुसरी कुठली शक्ती येते त्यावेळेसची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय गेल्या दोन हजार सोळामध्ये जे आंदोलन सुरू झालेत त्या टामाला संयम ठेवून आपण आंदोलन करू असं आपल्याला वाटलं होतं पण राजकीय जे काही आहे म्हणजे राजकीय जे आहे राजकारणी आहेत ते स्टेबल नाही आहेत त्यांचा वारंवार बदल होत चाललेला आहे आणि तो बदल होत असल्यामुळं त्याच्यामध्ये जो काही आम्हाला म्हणजे निर्णय द्या म्हणजे मराठा समाजाला जो निर्णय अपेक्षित आहे तो त्यांच्याकडून होत नाही आणि तो निर्णय होत नसल्यामुळं आता जे काही आम्ही जे संयम ठेवलेला आहे तो संयमाचा बाण सुटत चाललेला आहे आणि आम्ही बरेच वेळेस सात वर्ष आम्ही ह्या संयम ठेवूनच सगळं काम केलेलं आहे पण आता ह्या दोन तीन दिवसामध्ये फार संयम सुटत चाललं आहे कारण यांची राजकीय स्टेबल नसल्यामुळं राज हा आता बांध राजकीय संताप व्यक्त होत आहे बांध फुटू लागला मला एवढंच म्हणायचं आहे मराठा समाजाने आदर्श घालून दिलेला आहे एवढे लाखोचे मोर्चे काढलेले आहे शांततेत आणि कुठे गालबोट लागलेलं नाही काहीच नाही आणि जे आता आंदोलन चालू होतं ते आंदोलनही शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने चालू होतं त्याला गालबोट लावण्याचं कारण ही काम हे फडणवीसांनीच केलेलं आहे ते गृहमंत्री आहेत त्यांनीच आदेश दिले होते पोलिसांना पोलिसांनी लाठी चार्ज केला गोळीबार केला त्यानंतर मराठा समाज हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तोही तयार झाला आणि त्यांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहे आणि इथून पुढची परिस्थिती जी होईल ना याला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार राहतील शांततून जरी गेलेले आहे पण अजून याच्यापेक्षा बांध आमचा सुटू नये असं त्यांना जर वाटत असेल आणि याच्यापेक्षा काही विक्रत घडू नये याची जर त्यांना जर हे घ्यायची असेल खबरदारी घ्यायची असेल तर त्यांनी तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे इच्छाशक्ती होईल तेव्हाच आरक्षण मिळणार कारण प्रत्येक पक्ष हा आलटून पलटून सत्तेत येतो पण त्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही कारण आज जे राजकारण चालतं ते फक्त ओबीसीवर चालतं असं त्यांचं म्हणणं असेल कदाचित मराठ्यांना ते गृहीत धरत असतील असं मला वाटतं आणि जेव्हा यांची इच्छाशक्ती होईल तेव्हा नक्कीच आरक्षण भेटेल